सोबत आहे वामनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश बर्डे जी। बर्डे जी, आम्हाला तुम्ही हे सांगा की गडकरी साहेबांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त आपण काय सामाजिक उपक्रम राबवणार का? मागील 5 वर्षापासून आम्ही गडकरी साहेबांचा वाढदिवस ही वाट पाहत असतो आणि 27 मे हे आमच्या लक्षात असते, त्यानिमित्त आम्ही यावर्षी काही वेगळे उपक्रम करण्याचा मानस केलेला आहे। मागच्या वर्षी मी पुऱ्या पश्चिम नागपुरामध्ये शिबिरं भरून, आरोग्य शिबिरं भरून, त्याच्यात चष्मे वाटपाचा स्वर्गीय वामनराव बर्डे लोकसेवा माध्यमातून वाटप केला। यावर्षी आम्ही काही जे आपल्याकडे ज्या बिचाऱ्या गरीब महिला आहेत त्या भांडे घासतात, परंतु ह्या उन्हाळ्या भरभरत्या उन्हाळ्यामध्ये त्यांना साडीवरती करून जावं लागतं, आम्ही छत्र्या वाटपाचा त्यासाठी कार्यक्रम घेतलेला आहे। अंदाजे 2000 छत्र्या आम्ही पूर्ण क्षेत्रामध्ये वाटाचा आमचा उपक्रम आहे। त्यानंतर दुपट्टे आहे, नंतर जे नारायण लोक आहे जे देवळामध्ये बसतात, भर उन्हामध्ये भीक मागत असतात, त्यांना दुपट्टे आणि चपला हे सुद्धा आमचा वाटण्याचा मानस आहे। आम्ही दरवर्षी असे काहीतरी नवीन नवीन उपक्रम गडकरी साहेबांच्या वाढदिवसाला येतो, कारण गडकरी साहेबाचं कर्तृत्व आणि गडकरी साहेबांनी दिलेले संदेश हे आमच्यासाठी, माझ्यासाठी तरी मला खूप, मी त्यांचा फॉलोअप करतो आणि ते माझ्यासाठी आयडियल हिरो आहेत। त्यांनी जे तत्त्व सांगितलं का 70% समाजकारण आणि 30% राजकारण, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी सुद्धा माझं राजकीय जीवन मागच्या 15 वर्षापासून करत आहे। मी वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक सेवेमध्ये झाडे लावणे, झाडे जगवणे, नंतर आम्ही असे कितीतरी उपक्रम, आताच आम्ही भर उन्हामध्ये जे चाब्या बनवण्यावाले लोक आहेत, चपलामध्ये घासणारे लोक आहेत, त्यांना तंबू वाटप केले, तर अशा प्रकारची मी सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांचं एक तत्व मला पटलं, अंत्योदय म्हणजे खालच्या स्तराच्या लोकांना तुम्ही कशी मदत कराल, कसं तुम्ही त्याचे त्यांना सहाय्य कराल, अशा प्रकारचे कामं करा की जेणेकरून खालचा जो गरीब वर्ग आहे, जो बिचारा नारायण वर्ग आहे, त्यांच्या उद्धारासाठी काय काय करता येईल असे उपक्रम मी करत असतो। आता माझा पूर्ण भविष्यामध्ये एक हॉस्पिटल बांधण्याचा माझा मानस आहे, तोसुद्धा स्वर्गीय वामनराव बर्डे ट्रस्टच्या नावाखाली आम्ही एक मोठं हॉस्पिटल बांधण्याचा माझा मानस चालू आहे आणि शाळेचाही उपक्रम आम्ही करणार आहे। गोरगरीब लोकांना निःशुल्क असं शिक्षण कसं देता येईल याच्यासुद्धा मी माझ्या प्रायव्हेट, मी माझ्यातर्फे वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठान करण्याचा माझा मानस आहे। असे ज्या विकास पुरुष हे विकास पुरुष नसून हे प्रत्येक माणसाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सामाजिकची कशी उन्नती होईल, सांस्कृतिक उन्नती कशी होईल, अशा प्रकारचे खासदार क्रीडा महोत्सव, खासदार सांस्कृतिक महोत्सव करणारे पहिले खासदार मला माझ्या देशामध्ये दिसतात। त्यांचे कार्यक्रम पाहून, त्यांनी केलेले उपक्रम पाहून आज फक्तच विकास झाला म्हणून सगळ्याचा विकास झाला, सर्वांगीण विकास कसा होईल प्रत्येक माणसाचा याकडे लक्ष देणारे असे एकमेव माझे आवडते खासदार नितीनजी गडकरी यांचा उद्या वाढदिवस, त्या वाढदिवसांना आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून तयारी लागलेलो आहे आणि आम्ही त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरासाठी प्रार्थना करतो आणि अशाच प्रकारचे उपक्रम पुऱ्या देशामध्ये नाव करतील अशी मी वामनराव बर्डे लोकसेवा विनंती करतो आणि त्यांना खूप 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 वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। या भव्य दिव्य जे कार्यक्रम आपण राबवत आहोत त्याला यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता पश्चिम ओबीसी महामंडळचे आपण अध्यक्ष आहात, तर आपण कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काय आव्हान करतो? मी सगळ्या माझ्या ओबीसी मोर्चाचे माझे मी अध्यक्ष आहे नात्याने, माझे जे महामंत्री आहे, माझे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, सगळ्यांना आम्ही उद्या रक्तदान शिबिर माझ्या ऑफिसमध्येच ठेवलेलं आहे। कमीत कमी 100 लोकांना रक्तदान शिबिरात आमचा कार्यक्रम आहे। आता आम्ही त्या कार्यक्रमाला लागलेलो आहोत, सकाळी आमचा रक्तदान शिबिर आहे। माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की गडकरी साहेबाच्या वाढदिवसानिमित्त जे काही आपण सामाजिक काम करू त्यांनी आणि ते लागलेले आहे, त्यांनासुद्धा आमच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा त्या गोष्टीची गडकरी साहेबाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आतुरता आहे आणि त्या कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी किंवा यशस्वी करण्यासाठी ते आपापल्या कामाला लागले आहे, त्यांनी मला मदत करावी अशी मी अपेक्षा करतो।